यंदाच्या 2020 मध्ये होऊ घातलेल्या नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे इंजिनियर राहुल वानखेडे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. त्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीतर्फे कालच आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सेनापती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी इंजिनियर राहुल वानखेडेजी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि आज आम्ही तुमच्यासमोर प्रसिद्धीच्या माध्यमातून संपूर्ण या नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यामध्ये त्यांच्या उमेदवारीला फोकस करणार. जवळपास आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार पदवीधरांची जवळपास नोंद 113,000 झाली आहे, ज्यात जवळपास 56,000 हे नागपूर शहर आणि ग्रामीण आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर चंद्रपूर जिल्हा आहे, त्यानंतर भंडारा, मग वर्धा, गोंदिया आणि मग गडचिरोली असे 6 जिल्हे आहेत. आणि या 6 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज शिकला सवरलेला हा आहे आणि त्यांची नोंदणी आम्ही फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे.